खबरों में बने रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को क्लिक कीजिए। नमस्कार, वेचो विस्तार के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। मैं हुरानी गजबीये। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। तहसील पुलिस ने चोरी करने वाले आरोपी को गिरफ्तार किया है। शकीना मंजिल चंद्रलोक दोसर भवन में सैफी टूल्स एंड मशीन शॉप का मालक 12 तारीख को रात में दुकान बंद कर घर गया और दूसरे दिन दुकान लौटा तब वहां ताले टूटे मिले। दुकान का सारा माल ध्वस्त पड़ा नजर आया और तिजोरी से नगद 8 लाख रुपए और दुकान का कीमती सामान गायब था। फिरादी ने तुरंत पुलिस की मदद ली और आरोपी को पता लगाकर उसे गिरफ्तार किया गया। आरोपी के पास से 8,19,000 का माल जब्त किया गया। दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी फिरादी पुरानद्दीन वल्द हसन शाकिर व 39 वर्ष राहणार शांतीनगर यांनी रिपोर्ट दिला की 12/2/2020 रोजी 11 वाजता फिरादी त्यांची सैफी मशीन टूल्स या नावाचे दुकान आहे ते दुकान उघडण्याकरता गेले असता त्यांना दुकानाचं एक कुलूप उघडं असलेलं दिसलं। तर त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता स्टोरूममध्ये ठेवलेली सीपी प्लस कंपनीची तिजोरी ज्यामध्ये त्यांनी व्यवहाराचे 8 लाख रुपये नगदी ठेवलेले होते अशी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिल्याने कलम 384, 454, 457 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान PSI स्वप्निल वाघ आणि DP पथक या टीमने आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून यामध्ये संकेत किशोर नवकरकर व 19 वर्ष राहणार शिवशक्ती बार मागे पोस्टे शांतीनगर याला अटक केली। अटकेदरम्यान त्यांनी एक विधी संघर्ष बालकाच्या सोबत सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आणि तपासादरम्यान या चोरी गेलेली तिजोरी आणि वापरण्यात आलेली TVS सेंट्रा मोटरसायकल आणि रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। इतवारी बोरा मस्जिद पाठराबे मोहल्ला में एक युवती से उसके चरित्र पर उंगली उठाते हुए आरोपी ने छेड़छाड़ कर उसे गाली गलौज की और युवती को थप्पड़ भी मारा, जिसके बाद युवती ने अपने मासक तहसील पुलिस स्टेशन में अपराध दर्ज कराया। सूत्रों से पता चला है कि पीड़ित आरोपी गनु शंकर भेंडे से बातचीत नहीं करती थी। आरोपी उसे रोज छेड़ता था। एक तरफा प्यार ने आरोपी को पागल बना दिया था। फिलहाल आरोपी पुलिस की हिरासत में है। दिनांक 15/2/2020 रोजी सकाळी 7:40 सुमारास यातील फिर्यादी यांची 14 वर्षीय मुलगी ही शाळेमध्ये जात असताना यातील आरोपी गणू शंकर भेंडे व 21 वर्ष राहणार संतोष नगर पोलीस स्टेशन यशवानगर याने तिला हात धरून ओढले आणि तिला लज्जावील असे वर्तन केले आणि तिने विरोध केला असता त्याची पीडिताने विरोध केला असता तिला शिरगळ केली आणि गालावर चापटाने मारलं। तिला पोलीस स्टेशनला रिपोर्ट आल्यानंतर 354 भादवी आणि 12 पोक्सो ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास APR रामदास पाटील PSI वाघ आणि टीम करीत आहे। क्राइम ब्रांच के यूनिट 5 में सीताबर्डी पुलिस स्टेशन के अंतर्गत चोरी का पर्दाफाश किया गया है। जानकारी के मुताबिक पिछले रविवार को रामदास पेट के मशहूर होटल सेंटर पॉइंट में एक शादी के माहौल में कुछ चोरों ने शातिर अंदाज में लोगों के जेवरात उड़ा लिए थे, जिसके बाद बर्डी पुलिस थाना में अपराध दर्ज हुआ और जल्द ही बर्डी पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार किया। उनके पास से सारा मौजूदा माल हिरासत में लिया गया। मी मागच्या रविवारी नागपुरात सेंटर पॉइंट होटल रामदास पेठ मध्ये जे आहे लग्न होतं, त्या लग्नामध्ये जे आहे एक चोरी झालेली होती। मोठ्या प्रमाणात जे आहे ते लग्नाचे दागिने जे आहे ते चोरीला गेलेले होते। त्यानंतर आम्ही जे आहे ते फिर्यादीवरती त्याच्यावर वर्कआउट केलं, त्याचे CCTV फुटेज घेतले लग्नाचे आणि त्याच्यावरून जे आहे आणि त्याच्यावर नंतर आम्ही वर्कआउट करून जे आहे गोडी पकडलेली आहे। त्याच्यात एक जुएनआयला एक महिला आहे आणि 2 पुरुष आहेत, असे ही 4 लोकांची एक गँग आहे ही पकडलेली आहे आम्ही ताजबाग एरियातून। आणि त्यानंतर जे आहे असं माहिती झालं की बा ही टोळी जी आहे
हे मध्य प्रदेशचा जिल्हा राजगड इथले आहेत हे लोक आणि हे सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकारचे मोडस ऑपरेंडी जे जसं कुठं लग्न असेल मोठ्या हाय प्रोफाईल लग्नात हे जाऊन स्टेजच्या आजूबाजूला राहते, कोट वगैरे घालून घरचेच मेंबर बनून जसं नवरीच्या बॅग किंवा असं मोठं जे हातात लागलं ते घेऊन तिथून लंपास होऊन जातात. तर पहिल्यांदाच अशा मोठी गँग आणि एक 100% रिकव्हरी जी आहे पोलिसांच्या हातात लागलेली आहे ही गँग आणि एक चांगलं डिटेक्शन जे आहे नागपूर पोलीस क्राईम ब्रांचने केलेलं आहे. नाबालिग त्याची भूमिका साधारणपणे काय राहते, तो नवरीच्या कुटुंबियांच्या मागे पुढे फिरत राहतो का? नाबालिगचा वापर ते यासाठी करतात की तो चांगला व्यवस्थित घरचा मेंबर वाटावा, तर त्याला कोट वगैरे घालून घरच्या मेंबर बनूनच तो स्टेजच्या बाजूला राहतो आणि जसं चान्स मिळेल तो पटकन एका सेकंडमध्ये बॅग घेऊन दुसरा त्याच्या बाजूलाच उभा असतो, त्याला बॅग ते ट्रान्सफर करतो. त्यामुळे ते समजत नाही की चोरी कशी झाली कुठे झाली, ते शोधत असतात बॅग कुठं राहिली का बॅग हरवली, म्हणजे असं त्यांना वाटत नाही की चोरी झालेली आहे म्हणून. त्या प्रकारे ते लहान मुलाचा वापर ते घराचा मेंबर म्हणून फॅमिलीमध्ये मिक्स होण्यासाठी करतात. साधारणपणे हे काय कुठे एका ठिकाणी चोरी केल्यानंतर आणि मोठ्या शहरांमध्ये मोठे जे असामी आहे तिथे चोऱ्या करतात का, कुठं कुठं? नक्की हे लोक जे आहे या प्रकारचं मोडस ऑपरेंडी आहे की जे मोठे शहर आहे जसं नागपूर पुणे ठाणा अशा मोठ्या शहरात जिथे मोठे लग्न असतात तिथे ते जातात आणि जे मोठे लग्न हॉल आहेत मोठे जसं इथे लांबा सेलिब्रेशन किंवा इथे रजवाडा पॅलेस सेंटर पॉइंट अशा मोठ्या हॉलमध्ये जाऊन ते करतात चोरी आणि त्यानंतर ते तिथून मग दुसऱ्यांदा त्या एरियात येत नाही, मग दुसऱ्या शहरात जातात, मग पुन्हा वर्षभर तिथे नाही तर मग पुन्हा दुसऱ्या वर्षी येतात. तर असं करून पूर्ण महाराष्ट्राचे पोलीस यांच्या मागावर होती मागील बऱ्याच वर्षापासून. नागपूर क्राईम ब्रांचने चांगलं डिटेक्शन केलं. आतापर्यंत किती चोऱ्यांची कबुली दिली आहे? आतापर्यंत 7 चोऱ्यांची यांनी कबुली दिलेली आहे. याच्यात पुढील तपास जे आहे सुरू आहे. या मोडस ऑपरेंडीचे बरेच गुन्हे जे आहे नागपूर शहरातही झालेले आहे. पहिल्यांदाही कोणी नागपूर पोलिसांच्या हाती लागले. नागपुर में बढ़ रहे ट्रैफिक के चलते जहां नागरिकों को कई परेशानियों का सामना करना पड़ता है तो वहीं कई युवक गाड़ी चलाते हुए हवा से बात करते नजर आते हैं. ऐसी ही एक एक्सीडेंट की घटना छत्रपति चौक से अशोक चौक मार्ग पर हुई है. सदर का रहवासी युवक रचित गेंदालाल मद ने रविवार सुबह 6 बजे महल अशोक चौक मार्ग से तेज रफ्तार से जा रहा था और अचानक एक मोपेड बीच में आ जाने से दोनों में धड़क होकर युवक एक खंभे के डिवाइडर से टकरा गया. मौजूदा लोगों ने उसे मेडिकल में एडमिट कराया मगर रात को 11:30 बजे उसकी मौत हो गई. काल 16/2/2020 या दिवशी सकाळी 7:30 सुमारास एक इसम छत्रपती शिवाजी चौक ते अशोक चौक या रोडने आपल्या कामासाठी जात होता. त्या दरम्यान रामकुळ चौकाजवळ टू व्हीलर आडवी आल्याने ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर सदर इसमाच्या डोक्याला मार लागला होता. तिथली लोकांनी त्याला मेडिकल हॉस्पिटल भरती केले आणि तिथं 11:30 वाजता मृत घोषित केलेलं होतं. त्या इसमाचं नाव आपल्याला माहिती झाले रचित मदने म्हणून त्याचं नाव आहे. राहणार उदारा चौक म्हणून नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में बीती रात 16 फरवरी को मस्काबाग पुलिया के पास अज्ञात आरोपियों ने 30 वर्षीय भिलाई निवासी युवक सुभाष विश्वकर्मा की धारदार शस्त्रों से मारकर हत्या कर दी. शहर में हत्याओं का सिलसिला बदस्तूर चल रहा है. आए दिन शहर में हत्या लूटपाट जैसे जघन्य अपराधों में बढ़ोतरी देखी जा रही है. वही पुलिस शहर में हो रही हत्याओं पर लगाम लगाने में बेबस सी दिखाई दे रही है. 2020 के शुरुआती 47 दिनों में दर्जन भर से अधिक हत्याएं शहर के अलग अलग थाना क्षेत्रों में अब तक हो चुकी है. इन हत्याओं को देखते हुए अपराधियों को कानून का जरा भी डर नहीं होने के संकेत साफ दिखाई दे रहे हैं. इसी कड़ी में बीती रात 16 फरवरी को 30 वर्षीय भिलाई निवासी युवक सुभाष विश्वकर्मा की कुछ अज्ञात अपराधियों ने धारदार हथियार से मारकर हत्या कर दी. पुलिस ने विभिन्न धारणाओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है. वहीं हत्या के शक में कुछ लोगों को हिरासत में लेकर पूछताछ कर रही है. अब देखना है कि शहर में आए दिन हो रहे अपराधों पर पुलिस कब लगाम लगाने में कामयाब होगी.
वी 24 तास के लिए कैमरामैन लोकेश मोहिते के साथ के देव नागपुर। तहसील पुलिस स्टेशन अंतर्गत जान से मारने की घटना सामने आई है। जानकारी के मुताबिक पता चला है कि फिरियादी का पुराने पैसों का मामले के कारण उसकी जान पर बन आई है। पीड़ित सोनिया नाम की एक युवती को मिलने आया था, तभी आरोपी गुलशन कवड़ू जी बोकड़े अपने साथियों के साथ पुराने पैसे के वाद को लेकर फिरियादी जुबैर वल्द अब्दुल पर कोयते से वार करने लगा। पीड़ित खुद को बचाने हेतु वहां से भाग निकला, लेकिन इस मारपीट में वह जख्मी हो गया था। फिलहाल आरोपी पुलिस की गिरफ्त में है। दिनांक 13/2/2020 रात्री फिरियादी जुबैर वल्द अब्दुल करीम कुरेशी राणा रेशोदानगर हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्याकरिता गोळीबार चौकाजवळ आला असता आरोपींनी जुन्या पैशाचे वादावरून कोयत्याने मान्यवर मारत असताना फिर्यादीने आपल्या हाताने कोयता अडविण्याचा प्रयत्न केला। हाताला कोयता लागून गंभीर दुखापत झाली आणि आरोपी पळून गेले। अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली। येथील आरोपी गुलशन कवडूजी बोकळे वय 24 वर्ष राहणार इटाभट्टी यशोधरा नगर आणि सूरज उर्फ चिंद्या सीताराम भेडाव वय 20 वर्ष राहणार तांडापेठ पाच पावली नागपूर यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। हिंदी समाचार में आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए वी 24 तास। नमस्कार।